नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काल नुकतीच निवडणूक आयोगानं शिवसेनेची चिन्ह असलेलं धनुष्यबाण हे गोठवलं. हे चिन्ह आंध्रीच्या पोटनिवडणुकीपुरतंच गोठवलं हे खरं आहे, परंतु येणारा काळ हा असा सांगून जातो आहे की शिवसेनेचं काय खरं नाही. त्याचं कारण तेवढं आहे की एकनाथ शिंदे यांच्या फुटीर गटाने लावलेली ताकद आणि त्यांचं असलेली सत्तेचं वर्चस्व, त्यामुळे शिवसेना चिन्ह भविष्यात पूर्णपणे गोठवणार का, हा ही भीती आज प्रत्येक शिवसेनेच्या शिवसैनिकामध्ये दिसून येते. त्यामुळे शिवसेनेचं धनुष्यबाण म्हटलं की प्रत्येक शिवसेनेचा प्राण की जीव असंच आहे. त्यामुळे धनुष्यबाणासोबत प्रत्येक शिवसैनिक हा जोडला गेलेला आहे. आज आपण पंढरपुरामध्ये अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत, अशा व्यक्तीच्या भावना जाणून घेणार आहोत ज्यांनी पंढरपुरात पहिली शिवसेना स्थापन केली. पहिल्या शिवसेनेच्या शाखेचे पहिले अध्यक्ष हरिभाऊ पवार, ज्यांनी सुरुवातीचा काळ बऱ्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं गाजवला आणि सामाजिक कार्यात शिवसेनेला मोठं बनवलं. काय सांगू शकता तुमची पहिली शिवसेना आणि आता या शिवसेनेमध्ये कसं जाणवतं आहे, आणि आता या शिवसेनेत फुटलेल्या गटामुळे तुम्हाला काय त्रास वाटतो आहे? पहिल्यांदा तुमचं पहिली शाखा हे कशा पद्धतीने स्थापन केली ते सांगा. आम्ही एक 8 दिवस चर्चा झाली होती. चर्चा झाली पंढरपुरामध्ये, संपूर्ण पंढरपुरामध्ये झाली 1985. आणि त्या टायमाला वामनराव महाडिक पंढरपूरला येणार होते, पण आले होते देवदर्शनासाठी. आमदार, मुंबईचे पहिले आमदार वामनराव महाडिक, त्यांनी वानाउत्पादच्या इथं उतरले होते. वानाउत्पादांना पंढरपूरची चर्चा लागली होती की पंढर भाजी मंडळीमधली मुलं शिवसेना स्थापन करणार आहेत. त्या टायमाला मग वानाउत्पादांनी मला रात्री एक माणूस पाठवून बोलवून घेतलं आणि अरे म्हणजे तू पंढरपुरात म्हणजे म्हणजे भाजी मंडळीमध्ये शिवसेना स्थापन करणार आहे म्हणजे, तर असं कर म्हणले. वामनराव महाडिक आल्यात म्हणजे आमदार शिवसेनेचे, म्हणजे त्यांच्या हस्ते उद्घाटन करून टाक म्हणजे, योग चांगला आहे म्हणले. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग आम्ही जाऊन वामनराव महाडिकांची वानाउत्पादाचींचं गाठ घेतली. संत बोलणं बिलणं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी, संध्याकाळी, रात्री 11-11:30 दरम्यान ती शाखा ओपन केली. आणि त्या शाखेतनं आम्ही असं परत वामनराव महाडिक केल्यानंतर असं कार्य केलं पंढरपुरात की शिवसेना लय नावारूपाला आणली. त्या टायमाला कॉलेज बिलेज ही कॉलेजवर सुद्धा इलेक्शन व्हायचे, आम्ही शिवसेनेतर्फे लढवायचो. तर GS BS समजे आमचे बनायचे त्या टायमाला. ते आम्हाला किती तर पायात पायी यायचे, तरी पण आम्ही काय घाबरू नाही, कुठं डगडू नाही, काय नाही, कारण आम्ही बाळासाहेबांचं शिवसैनिक आहे मी. आणि त्याच्यामुळं ते बाळासाहेबांसारखं डॅशिंग आमचे पशी होती. आणि परत काय थोड्या दिवसानं मग शिवसेना नावारूपाला आल्यानंतर थोडंसं काय थोडं वेगळं वळण लागल्यानंतर मग मी जरा थोडंसं मागं सरलो. आता निवडणूक चिन्ह गोठवलं आहे त्याबद्दल काय वाटतं तुमचं? काय त्या अतिशय दुःख वाटतं. उशिरा काल बातमी कळली ही, बाकीचं काय असेल त्यांचं. मग ती पेटवा तिकडं पण बाळासाहेबाबद्दल वाईट होतं. बाळासाहेबांनी जे शब्द दिला होता शेवट जाताना, अजय त्याला उद्धवला माझ्या पदरात घ्या तुमच्या म्हणून, ही जे झालेलं आहे आता सध्या ते भयंकर चुकीचं झालं आहे एकदम. बाळासाहेबाला काय वाटलं असेल वर आज, बाळासाहेब काय करून गेले, काय झालं हे आज, इतकं बेकार वाटतं आहे. मी आज सकाळपासून कळल्यापासून मी जरासुद्धा बाहेर गेलो नाही, कारण लोक विचारतील आणि लोकांना काय सांगायचं म्हणून वाईट, अतिशय दुःख होतं आहे मला. आणि मी शेवटपर्यंत बाळासाहेबाचा माझ्या जीवात शेवटच्या रक्ताच्या ठेंबापर्यंत मी बाळासाहेबाचा शिवसैनिक म्हणून राहणार आहे. मला किती तर वापर आल्या काय आल्या, पण मी गेलो नाही मी बाळासाहेबाला सोडून. मला बाळासाहेबाशी जास्त आजची काय भावना तुमची? आजची भावना काय, ही जी झालेला ही समजा पेटवा तिकडे त्यांचं, पण ही बाळासाहेबाचं चिन्ह बाळासाहेब शिवसेना ही द्यायलाच पाहिजे परत त्यांना. आम्ही बघा, तुम्हाला सांग, तुम्हाला 1984-86 सालापासून शिवसेनेत आम्ही काम करतो आहोत. शिवसेनेमध्ये आम्ही आहोत, शिवसेनेप्रेमी आहोत. आम्ही कुठेतरी असलो तरी आम्ही शिवसेनेत काम करतो आहे. परंतु आत्ता जे हे मोदी सरकार किंवा हे महाराष्ट्रातलं एकनाथ सरकार आलेलं आहे, हे संपूर्ण दबावचं राजकारण चालू आहे. ह्याच्यामुळं काही त्याचा उपयोग होणार नाही. शिवसैनिक हे शिवसेने पाठीमागं उभं राहणार आहे, हे चुकीचं आहे. आणि ह्यापुढेही यांनी असं करू नये, बाळासाहेबांच्या नावावरच पक्ष चालणार आहे. याने किती जरी उड्या मारल्या, काय जरी केलं, तरी आम्हाला
दुःख आहे ह्या गोष्टीचं, चिठ्ठ उठवणं शिवसेना पक्षाचं खरोखर दुःख आहे साहेब, असं व्हायला पाहिजे. तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना म्हणता आणि दृश्यमान चिन्ह गोठवता, यात काय अर्थ नाही. ही हुकमशाही चालू आहे. शिवसेना चिन्ह गोठवणं, पक्ष गोठवणं योग्य नाही आणि कोणाला मान्य होणार नाही. कारण आम्ही 1984-86 काम करतो आहे आम्ही, आणि महाराष्ट्रातील एकाही शिवसैनिकाला हे मान्य होणार नाही. साधा जरी शिवसैनिक असला, मोठा जरी शिवसैनिक असला, तर त्याला हे मान्य होणार नाही. आणि ही यांचं जास्त काळ टिकणार नाही हे सरकार, तुम्हाला सांगतो, तुम्हाला टिकणार नाही, अजिबात टिकणार नाही. व अन्याय हा उद्धवसाहेबांवर आणणे, शिवसेनेवर आणणे, मातोश्रीवर आणणे आहे. आणि ही हुकूमशाही मोदी सरकार ह्या 5 वर्षात सत्तेवर येणार नाही, सत्तेवर हे मोदी सरकार राहणार नाही. शिवसेनेवर कितीतरी दबाव आणला त्याचा काही उपयोग होणार नाही. शिवसेना ही शिवसेनाच राहणार आहे. ही जी 50 बांडगुळे 42 बांडगुळे ही जी काय फुटून गेले शिवसेनेतून, हे परत निवडून येणार नाही ती. हां, शिवसेनेचं धनुष्यबाण गोठवलं या दुःखात प्रत्येक शिवसैनिक आहे. आज आपण पाहिलं, जुने शिवसैनिकांची आपण प्रतिक्रिया घेतो आहे, हे प्रत्येकांच्या डोळ्यात अश्रू दिसतं आहे. त्यामुळे शिवसेनेबरोबर असलेली नाळ ही त्यांची जुनी असून, त्यांचं असलेलं प्रेम आणि त्यांच्या असलेला लढा हा आज आपल्याला दिसून येतो आहे.